धार शहर में दिनों दिन शासन प्राधिकृत मेडिकल कॉलेज निर्माण की मांग बढ़ती जा रही है। राज्य सरकार द्वारा राज्य के अनेक जिलों में मेडिकल कॉलेज निर्माण की घोषणा की गई है। उसमें वर्धा जिले में एक मेडिकल कॉलेज निर्माण का आश्वासन सरकार की ओर से दिया गया। जिले में घोषित मेडिकल कॉलेज हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के हिंगनघाट करने की मांग के लिए संघर्ष जारी है। इसके रहते एनबीसी न्यूज चैनल द्वारा सामान्य नागरिकों द्वारा प्रतिक्रिया ली गई। तब आज तहसील कार्यालय परिसर में नागरिकों ने इस मांग को लेकर प्रतिक्रिया जानने की कोशिश की गई। आने वाले अगले प्रसारण में इस विषय पर आगे भी जानकारी ली जाएगी। अभी ही मागणी जोर पकड़त आहे की आपण हिंगणघाट शहरातल्या तहसील कार्यालय या परिसरात आलो। सामान्य नागरिकांना मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे का तेच विचारणार। दादा आम्हाला सांगा, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मेडिकल कॉलेज व्हावे असे आपल्याला वाटते का? मी माझा पहिले परिचय देतो, प्रवीण शंभरकर, सामाजिक कार्यकर्ते, टाकळी। तहसील कार्यालयामध्ये माझं गाव आहे। रोजगार जसं अप्रत्यक्षपणे कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही आहे आणि आपल्या शहरामध्ये मेडिकल कॉलेजसुद्धा नाही आहे। हिंगणघाट शहरामध्ये अत्यंत आवश्यक आहे मेडिकल कॉलेजचा आणि मेडिकल कॉलेज व्हायलाच पाहिजे अशी आम्ही हिंगणघाट वतीने किंवा हिंगणघाटातील जे काही ग्रामीण गाव आहे यांच्या वतीने मी बोलून राहिलो की बा आमच्या इथे कुठल्याही प्रकारचं मेडिकल कॉलेज नाही आहे आणि जे काही पेशंट आहेत ते आम्हाला हिंगणघाट शहरामध्ये जर आणले तर वर्धेला न्या किंवा सांगलीमध्ये न्या किंवा नागपूरला न्या तर याचा आम्हाला खूप त्रास होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला हिंगणघाट शहरामध्येच आवश्यक आहे की मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे। एकूणच हिंगणघाट शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था काय आहे? कधी आपण गेले असाल तर इथे असं आहे की कुठल्याही प्रकारचं पेशंट नेलं, ॲक्सिडेंटलं असो, हार्टचं असेल, कुठल्याही प्रकार ते दहा पाच मिनटाचा इलाज करतात आणि ते सांगतात की बा तुम्ही सेवाग्रामला घेऊन जा किंवा सावंगी मेघाला घेऊन जा किंवा नागपूरला घेऊन जा। याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा इलाज होत नाही आहे म्हणून इथे हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेजचं अत्यंत आवश्यकता आहे। एकूणच हिंगणघाट शहराच्या दृष्टीने हिंगणघाटचे आरोग्य सुदृढ व्हावं किंवा हिंगणघाटला चांगली आरोग्य व्यवस्था व्हावी याकरिता हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे अशी सामान्यांची मागणी आहे किंवा सामान्य लोक जे प्रतिक्रिया देत आहेत हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज झाले पाहिजे हीच मागणी सामान्य नागरिकांची दिसत आहे। शहरात मेडिकल कॉलेज व्हावे ही मागणी दिवसेंदिवस जोर पकडत आहे। त्यासाठी आंदोलन, धरणे आंदोलन, लॉंग मार्च असे मोठे आंदोलन हिंगणघाट शहरात केले जात आहेत किंवा हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे का याकरिता आपण सामान्य नागरिकांच्याकडून बोलून घेत आहोत किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहोत। हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी आम्ही आता आज आलो आहोत तहसील कार्यालय या परिसरात। काका आम्हाला सांगा, हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे का? मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे ना, आणि त्याच्यामुळे काय आहे सावंगी मेघे सेवाग्रामला जे पेशंट लोक इथून रेफर केले जातात त्याची गैरसोय होते आणि त्याला अत्यंत जरुरी आवश्यकता ही आहे मेडिकलची आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी आवश्यक आहे। शहरात मेडिकल क्षेत्रात किंवा विधानसभा क्षेत्रात मेडिकल कॉलेज व्हावे ह्या मागणीसाठी जोर पकडत आहे दिवसेंदिवस। आपण आहोत तहसील कार्यालयात या परिसरात आणि सामान्य नागरिकांचे काय म्हणणे आहे या मेडिकल कॉलेजबद्दल किंवा याच्याबद्दल मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावं का अशा प्रतिक्रिया घेऊ। काय म्हणणं आहे मेडिकल कॉलेजच्या संदर्भात? वर्धा जिल्ह्यात मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज जे आहे हे हिंगणघाट तालुक्यामध्येच व्हायला पाहिजे कारण हा वर्धा जिल्ह्यात मोठा तालुका असल्यामुळे येथे लोकसंख्यासुद्धा या तालुक्याची जास्त आहे आणि इथं मेडिकल कॉलेज होणे खूप गरज आहे। जर मेडिकल कॉलेज झालं तर रुग्णाला, बाहेरच्या रुग्णाला सेवा मिळेल आणि येथील बेरोजगार आहे त्यांना कामं मिळेल, त्याची बेरोजगारी काही प्रमाणात कमी तरी होईल आणि अनेक असे व्यापार याच्या दृष्टीनेसुद्धा इथं हिंगणघाट प्रगती पथावर जाओ बा या दृष्टीने इथं मेडिकल कॉलेज व्हायलाच पाहिजे कारण वर्धेला सांगवी आणि सेवाग्राम असे दोन मोठे रुग्णालय असल्यामुळे हिंगणघाटमध्येच हे शासकीय मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। एकूणच आपण सामान्य जनतेला जेव्हा विचारत आहोत तहसील परिसर या ठिकाणी आपण मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरातच व्हावं असं सामान्य नागरिकांचं म्हणणं यावेळी दिसत आहे। कॉलेज व्हावे यासाठी मागणी जोर पकडत आहे दिवसेंदिवस, या मागणीला जोर पकडला आहे। हिंगणघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समितीकडून लॉग मार्च, मोर्चे, निवेदन असे अनेक कार्यक्रम आखले गेले, असे अनेक कार्यक्रम केले गेले तेव्हा तरी पण शासन प्रशासन
कुठलंही लक्ष देत नाही आहे किंवा दखल अजूनपर्यंत झाली नाही, किंवा आपण सामान्य जनतेला विचारूया काय म्हणणं आहे त्यांचं मेडिकल कॉलेजसंदर्भात. आम्हाला सांगा काका, हिंगणघाट शहरात वर्धा जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज जे आहे देण्यात आलं आहे राज्य सरकारकडून, आणि ते कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावी अशी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या लोकांची मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? हिंगणघाटातच व्हायला पाहिजे. हिंगणघाटात होणं चांगली गरजेची गोष्ट आहे. आणि मोठी सिटी आहे, आजूबाजूचे ग्रामीण भाग जोडून आहे, त्याच्यामुळं ग्रामीण भागाला हिंगणघाटशिवाय मार्ग नाही आहे. हिंगणघाटवरून केसे सेवाग्रामला हलवण्यात येते, त्याच्यामुळं हिंगणघाटला मेडिकल जरुरी आहे. एकूणच आपण सामान्य नागरिकांना विचारत आहोत या काकांना विचारत आहोत, त्यांचं म्हणणं आहे का मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरातच झालं पाहिजे, आरोग्यादृष्टीने मेडिकल कॉलेजची आवश्यकता हिंगणघाटात आहे, असे काही काही म्हणणे या काकांनी सांगितली आहे. आपण आणखी काही लोकांना या संदर्भात विचारणार आहोत. हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे हे मागणी जोर पकडत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून जे मेडिकल कॉलेजचं वाटप करण्यात आलं ते वर्धा जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज दिलेले आहे, आणि ते कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावे अशी जनतेची हिंगणघाटकरांची मागणी आहे, की हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या लोकांची मागणी आहे. तेव्हा आपण अनेक विविध सामाजिक किंवा सामान्य जनतेला विचारूया, हिंगणघाट कॉलेज, हिंगणघाटचं मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात आवश्यक आहे का? किंवा आपल्याबरोबर एक सुशिक्षित युवक आहे, त्यांच्याशी बोलूया, काय म्हणणं आहे दादा मेडिकल कॉलेजबद्दल? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे ही सर्वसामान्याची जनतेची भावना जी आहे ही अत्यंत जिव्हाळ्याची भावना आहे. कारण सर्वसामान्य लोकांचा आरोग्याचा प्रश्नबद्दल, सर्वसामान्य लोकांना आरोग्य हा प्रथम दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हिंगणघाट शहरामध्ये आरोग्यासंबंधी जे शासकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्ये व्हावं ही तीव्र इच्छा ही प्रत्येक नागरिकांची आहे. कारण सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये कॉटेज हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो तेव्हा अनेक समस्यांनी तेव्हा जेव्हा जातो, अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. प्रसूतीसाठी जेव्हा आपण कॉटेज हॉस्पिटलमध्ये जातो तर तिथली व्यवस्था जर आपण बघितली तर सर्वसामान्याकरता जेव्हा सीटी स्कॅन करावे लागतात आणि प्रसूतीसाठी जेव्हा अन्य चाचण्या कराव्या लागतात त्या गोष्टीचा तिथे अभाव आहे. आणि सर्वसामान्याला न परवडणारे इतके प्रायव्हेट दवाखान्यामधील ज्या फी आकारल्या जातात त्यावेळेस सर्वसामान्यांना कळते की सामान्य म्हणजे या शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे. कारण शहरातील जी भौगोलिक व्यवस्था जर आपण बघितली तर एवढा मोठा नॅशनल हायवे आहे आणि सन विलियम्स लॅम्पटन यांनी शहराचा म्हणजे या भारतातील सर्वात मध्यबिंदू आणि या महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्हणजे या महाराष्ट्रातील सर्वात मोठी तहसील, इतकी मोठी तहसील का इथे सर्व प्रकारचं औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाते. म्हणून या शहराला अनेक आरोग्यासंबंधी जेव्हा व्यवस्था आपण बघतो, सर्वसामान्य इथे नॅशनल हायवे असल्याच्याने इथे 2-4 दिवसानंतर अनेक प्रकारचे ॲक्सिडेंटली अपघात होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना तात्काळ इथे कोणत्या प्रकारचे उपचार न मिळाल्यामुळे त्याचा जीव गमवावा लागतात. आणि बंधूंनो, म्हणून मला असं वाटते ही जिव्हाळ्याचा फार महत्त्वाचा प्रत्येकाच्या जीवनाचा गांभीर्याचा विषय आहे. आरोग्य म्हटल्यानंतर प्रत्येकाला जेव्हा कळते, म्हणून या शासन आणि प्रशासनाने निश्चितच याची दखल घेऊन या शहरातील जनतेची भावना लक्षात घेऊन या सरकारने निश्चितच या हिंगणघाट शहराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात यावे ही तीव्र विनंती ही जनतेची शासनापर्यंत पोहोचावी ही माझी आतुरतेची भावना. NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.